नमस्कार, थंडीमध्ये शिंगाडे हे भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतात, पण खूप साऱ्या लोकांना शिंगाडे कसे भाजावे, कसे उकडावे हे माहीत नसते। तर याआधी मी शिंगाडे कसे भाजावे हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे शिंगाडे कसे उकडावे। तर त्यासाठी इथं मी एक पाव शिंगाडे घेतलेले आहे आणि हे कच्चे शिंगाडे आहे। आता आपण हे शिंगाडे उकडून घेणार आहे। त्याआधी आपल्याला शिंगाड्यांना धुवून घ्यायचं आहे। तर शिंगाडे आता पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि धुत असताना अगदी हलक्या हाताने शिंगाडे धुवायचे, कारण याला काटेरी भाग असतो, तो धुत असताना हाताला लागू शकतो। आणि जर का जास्त खराब पाणी निघालं तर 1 ते 2 वेळेस शिंगाडे धुवून घ्यायचे। आणि आता आपल्याला हे पाणी निथळून घ्यायचं आहे। शिंगाडे धुवून झालेले आहे। आता इथं मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला शिंगाडे टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे। इथं मी 1/2 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती कमी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। खूप जास्त पाणी घालण्याची गरज नाही। आणि आता आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती फक्त 1 सिटी काढून घ्यायची आहे। तर कुकरची 1 सिटी काढून झालेली आहे आणि कुकरचे प्रेशर गेलेले आहे। आता आपण कुकर उघडून बघू। चला आता शिंगाडे व्यवस्थित शिजले आहे की नाही ते चेक करून बघू। त्यासाठी इथं मी सुरी घेतलेली आहे आणि सुरीने आपण शिंगाडे चेक करून बघू। सुरी शिंगाड्यामध्ये इझिली गेलेली आहे, शिंगाडे छान शिजलेले आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे सोलून घेऊ। तुम्ही बघू शकता शिंगाडे किती इझिली सोलल्या जात आहे। या प्रकारे आपल्याला सर्व शिंगाडे सोलून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शिंगाडे उकडून घेऊ शकता आणि शिंगाड्यांची मजा घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।